ते जे त्या ज्योतिषांनी सांगितलं ना 50 किलो दळण दळायचं वगैरे, ते काय होत? ती बी आमचीच आयडिया होती धनी. मग काय तर आमच्या कार बर्नीला एवढा त्रास देत आहेत, कळू दे की त्यांना त्रास काय असतो ते. युवराज मानलं तुला, तुम्ही दोघं ना एकमेकांसाठी अगदी तोडीस तोडा. अच्छा, म्हणजे हा समजा खेळ युवराज भाऊजींनी रचलाय. ही गरमागरम बातमी आपल्या सासूबाईंना सांगायला पाहिजे. धनी, ती 4 अपत्यांची गोष्ट हो एवढं कशाला खोट बोलायला लावलं ना. नाही कार भरे, तेवढं मात्र खरंय. काय आम्हाला बिचारा डाऊट आला होता म्हणून मग आम्ही त्यांना स्टँड वर सोडायला गेलो. तेव्हा विचारलं तर ते म्हटले बापूसाहेबांच्या पत्रिकेत 4 अपत्यात 5व्या अपत्याचा योग नाहीये. आम्हाला बी आश्चर्य वाटलं, पण ते म्हटले आम्हाला पत्रिकेमध्ये जे दिसलं तेवढं आम्ही सांगितलं. हा कस शक्य आहे? म्हणजे संग्राम भाऊजी, तू पण जायचीस ना घाटपाडीत, रोज एक एक प्रकरण नव्यानं बाहेर यायचं, कळलं ना तुझा? तो कोणतो भिकाराम का सकाराम काही नाव आठवत नाही मला, त्याचंच पाप असणार. पिंकी काय ग, कुठे हरवलीस? ते मी पण तोच विचार करते. आता बघा, सासूबाई म्हणाल्या की तू घाटवाडीत जाऊन कोणाला तरी भेटायचीस. कोणाला भेटायला जात असतील त्या? नाही का त्यांनी भांडणाच्या ओघात ओझरचं नाव घेतलं, सखाराम. सखाराम का काहीतरी. छबिते, पोलीस स्टेशन मध्ये ज्या व्यक्तीने माझ्यावरचा आरोप चौथावर घेतला ती व्यक्ती कुठे राहते? तिचं नाव काय? जामीन करताना ती कुठे राहते ते नाही कळलं, पण त्यांचं नाव शांताराम. शांताराम, ह्या दोन व्यक्ती एकच असतील का?